आपला रॅशनल नंबरचं डिव्हिजन. तर तत्पूर्वी ठिकाणी आपला कालचा एक जे काय आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स पाहिलं होतं, इनव्हर्स म्हणजे आपण गुणाकार व्यस्त म्हणतो. ओके, गुणाकार व्यस्त काय आहे, समजा 5/7 असेल तर याचा गुणाकार व्यस्त काय त्या ठिकाणी 7/5. समजा -9/4 असेल त्याचा गुणाकार काय ठिकाणी, गुणाकार व्यस्त -4/9. तर अशा प्रकारे आपण काल डिटेल मध्ये पाहिलं होतं. तर आज आपण डायरेक्ट डिव्हिजनला सुरुवात करूया. ओके, रॅशनल नंबरचा डिव्हिजन कशा प्रकारच्या ठिकाणी घ्यायचा याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. तर डिव्हिजन सुरुवात करायचं आपल्या ठिकाणी भागाकार रॅशनल नंबरचा. भागाकार करा. नंबर 1, 5/4 / 9/4. ओके, अशा प्रकारे आपल्याला रॅशनल नंबरचा भागाकार करायचा आहे. तर भागाकारामध्ये काय करायचं असते, पहिली संख्या जशा तशी उतरून घ्या. 5/7 भागाकार करणं म्हणजे काय, तर दुसरी संख्या घेत असताना ह्या भागाकाराच्या साईन ऐवजी काय करायच्या ठिकाणी गुणाकाराचं साईन, आणि पुढच्या संख्येचं काय घ्यायच्या ठिकाणी रेसिप्रोकल. ओके, म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे काल आपण शिकलेला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय होतो, 4/9. मग या दोघांचा मल्टिप्लिकेशन 5 × 4 7 × 9, 52 × 20, 7 × 9 = 63. ओके, हे झालं डिव्हिजन. म्हणजे काहीच नाही, कालच्या सारखं जे काय आपण पहिल्या याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन घेतलं होतं, गुणाकार शिकला होता, तोच सेम प्रोसेस. बट नेक्स्ट नंबरचा जो काय आहे रेसिप्रोकल घ्यायचा आणि मग त्याला ठिकाणी करून टाकायचं, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काही एक्स्ट्रा नाहीये. ओके, म्हणून -6/11 / 3/5. ओके, तर काय करणार माहिती नाही, सोल्युशन मध्ये गेलो आपण, याला सोडवायला सुरुवात केलं. पहिली संख्या जशा तशी उतरून घेतली आपण 6/11, दुसरी संख्या घेण्याच्या अगोदर मात्र ठिकाणी काय दिलं आपण, गुणाकाराचं साईन केलं, आणि त्या संख्येचा काय घेतला ठिकाणी रेसिप्रोकल घेतला. मग रेसिप्रोकल काय ठिकाणी 5/3. जर अशा वेळेस क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये कुठं कटत असेल, सिम्पलेस्ट फॉर्म होत असेल, तर करून घ्यायचा, कारण का इथं सोपं जाते आपल्या खालच्या नंतर आज गुणाकार करून भागाकार करण्यापेक्षा इथं फार सोपं जाते. म्हणून 3 × 3 = 3, 2 × 6, इथं -2 राहिला, इथं 1 राहिला. काय करायला आपण लिहून घेऊया आपण एक बार, -2/11 × 5/1. आता गुणाकार करून घ्या, -2 × 5/11 × 1, -5 × 2 × 5 म्हणजे -10, 11 × 11, -10/11. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला पाहता येते. भरपूर उदाहरणे ठिकाणी आपला पाहता येतात, त्याच्याबद्दल काही अडचण नाही. ओके, -7/8 / -4/3. ओके, तर यांचा भागाकार करायचा आपण सोल्युशन मध्ये गेलो. पहिली संख्या जशा तशी घेऊन टाकायची, -7/8 जशा तसा लिहून टाकला आपण. मात्र आता हे भागाकार करत असताना पुढची संख्या घेण्याच्या अगोदर या भागाकाराच्या ऐवजी काय करायचं, गुणाकार. गुणाकार टाकला म्हणजे काय केलं आपण, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स केला, म्हणजे गुणाकाराच्या व्यस्त म्हणजे भागाकाराचं व्यस्त करून घेतलं आपण. म्हणजे -3/4 हा मायनस झाला, मायनस काय फरक पडणार नाही आपला. ओके, मग यांचा गुणाकार करून घ्या, कुठं काही घटत नाहीये. -7 × -3/8 × 4. ओके, मग -×- प्लस होते, 7 × 3 = 21, 8 × 32. ओके, हे आपल्या ठिकाणी आन्सर
लघुनाथ भागाकाराच्यामध्ये पाहायला भेटते. ओके, त्यानंतर अजून एक उदाहरण आपण चांगलं या ठिकाणी पाहिलं, 5/6/-7/11 ओके असं काहीतरी आहे. तर यांचा भागाकार आपल्याला डिफाइन करून घ्यायचा आहे. तर 5/6 ह्या भागाकाराच्या ऐवजी काय करणार आपण, गुणाकाराचा साईन आणि पुढच्या संख्येचा रेसिप्रोकल म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स गुणाकार व्यस्त या ठिकाणी घ्यायचा आहे. 11/-, किंवा मायनस वरच राहू द्यायचं, खाली येत नसतो मायनस, 11/7 असं होईल. मग 5 × 11 वरचा वरचा गुणाकार आणि खालचा खालचा गुणाकार, कुठं काही कटत नाही, एकमेकाच्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून आपण तसं करून टाकलं. 11/5 ओके, त्यानंतर 47/42 ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे काही भागाकार आपला करायचे आहे आणि पूर्णपणे करायचे आहे ठिकाणी. तर आज आपली 4 ऑपरेशन देखील कम्प्लीट झाली आहे. ओके, तर आज भागाकारावर थोडक्यात काही गणित देऊया. त्यानंतर -11/13/-3/5 8/9/16/12 -15/21/24/32 -36/26 -39/48 4/9/6/7 5/6/7/7/8/9 एक छोटस ओके. तर एवढं डिव्हिजनची गणित ठिकाणी करायची आहे. पुन्हा तुमचे प्रॅक्टिस सेटमधला पण एक होमवर्क मी नंतर देतो, सध्या माझ्याकडे पुस्तक अवेलेबल नाही आहे. ओके, तर एवढं हे 10 गणित आणि अजून पुन्हा मी जे काही तुमची प्रॅक्टिस सेट असेल ते प्रॅक्टिस सेट येथे घेऊन टाकूया, कारण आपले 4 ऑपरेशन या ठिकाणी संपलेले आहेत. ओके, धन्यवाद.